गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणामध्ये जाणाऱ्या आमच्या कोकणात राहणारे पण मुंबईत आता चाकारमाने म्हणून किंवा वेगवेगळ्या व्यवसायाकरता मुंबईत असलेल्या सर्व नागरिकांकरता एक सोय व्हावी याकरता भारतीय जनता पक्षाच्या वतीनं 6 ट्रेन्स आणि 338 बसेस या आम्ही सोडलेल्या आहेत. विशेषतः मुंबई भाजपचे आमचे अध्यक्ष आशिष शेलार आणि आमचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विशेष पुढाकार घेऊन आणि या ठिकाणी ही व्यवस्था केलेली आहे. आणि आपण सगळ्यांनी बघितलं की लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. शेवटी हा जो कोकणवासी मुंबईमध्ये राहतो, गणेशोत्सव हा सगळ्यात मोठा उत्सव आहे की ज्याकरता आपल्या गावी जाण्याची उत्कंठा त्यांना असते आणि म्हणून त्यांची सोय व्हावी म्हणून गेली काही वर्ष सातत्याने भारतीय जनता पार्टी व्यवस्था करते. याही वेळेस ही व्यवस्था आम्ही केलेली आहे. दरवर्षी जास्तीची व्यवस्था आम्ही करतो आहोत आणि मला वाटतं की निश्चितपणे लोकांचा आशीर्वाद देखील बीजेपीला या माध्यमातून मिळतोय. यासोबत आपल्याला कल्पना आहे की एक स्पर्धा देखील आम्ही करतो गणेशोत्सवाच्या निमित्ताने आणि मागील वर्षी त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. यावर्षीही जवळपास आतापर्यंत 3000 एंट्रीज या त्याच्यामध्ये आलेल्या आहेत आणि त्यालाही अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय. टोल माफी देखील कोकणवासियांसाठी केलेली आहे. कुठेही गणेशोत्सवाकरता जाणाऱ्या कोकणी माणसाला टोल द्यावा लागणार नाही. सर, मुंबई गोवा महामार्गावरतून एकंदरीत प्रश्न विचारले जात आहेत, एक लेन खुली करणार असं घोषणा केलेली होती, आता काय स्टेटस आहे सध्या? असं आहे की आपण सगळ्यांनी बघितलं असेल, महाराष्ट्राचे पीडब्ल्यूडी मिनिस्टर रवींद्र चव्हाण हे गेले 25 दिवस केवळ त्या महामार्गावरच आहेत आणि अतिशय वेगानं तिथलं काम चाललेलं आहे. मला असं वाटतं प्रचंड त्यांनी देशभरातनं मशिनरी मोबिलाईज केली आहे. म्हणजे खरं तर जे काम मागे पडलं होतं, जे कंत्राटदार करू शकत नव्हते, आता त्यांची सगळ्यांची मदत करून हे काम कसे करून पूर्ण झालं पाहिजे हा प्रयत्न चाललेला, अतिशय वेगानं काम चाललेलं. सर, मराठवाड्यामध्ये उद्या कॅबिनेट बैठकीचं आयोजन केलेलं आहे एकंदरीत, आणि काय एकंदरीत घोषणा होऊ शकतात? मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात मराठवाड्याच्या हिताच्या घोषणा या आम्ही त्या ठिकाणी करू. मागच्याही काळात 2016 साली आम्ही कॅबिनेट घेतली होती आणि त्यातले जे निर्णय घेतले होते त्यातले बहुतांश निर्णय हे त्या ठिकाणी त्याच्यावर काम झालेलं आहे, काही पूर्ण झालेलं आहे, काही पाईपलाईनमध्ये आहे, काहीचं काम चाललेलं आहे. खरं म्हणजे काही लोक प्रश्न विचारतात की 2016 निर्णयांचं काय झालं, मला त्यांना प्रतिप्रश्न विचारायचं, 2.5 वर्ष तुम्ही काय केलं, माशा मारल्यात की नेमकं काय केलं? पण त्यांनी जे केलं नाही ते सगळं मराठवाड्याकरता आमचं सरकार करेल.